हेलो हेलो चेक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यात सर्वत्रच बंदोबस्त तैनात केलेले आहे. यामध्ये विशेषतः आपले जे विधानसभा मतदान केंद्र जे ठिकाण आहेत बुलढाणा चिखली मेहकर जळगाव जामोद खामगाव मलकापूर ह्यासारखी मुख्य शहरं आणि मुख्य ठिकाणं आम्ही त्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स ठेवलेले आहेत. ज्याही गावामध्ये काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वगैरे करण्यात येईल अशा ठिकाणी सर्वत्र आम्ही आमचे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि याबाबत आम्ही सर्वत्र 149 नोटीस देखील काही लोकांना दिलेले आहेत. काही गणवेशामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी असतात परंतु सिव्हिलमध्ये देखील आम्ही असे पोलीस अधिकारी कर्मचारी ठेवलेले असतात. उद्या 4 जून रोजी मतमोजणी या ठिकाणी जिल्हा स्ट्रॉंग रूम असल्याने या ठिकाणी होणार आहे. यासाठी ITI कॉलेजमध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे तिथे मतमोजणी केंद्र आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 ॲडिशनल SP 4 DYSP आहेत. यामध्ये जवळजवळ 30 PI आणि API दर्जाचे अधिकारी सर्वसाधारण 400 लोक आणि या ठिकाणी 400 होमगार्ड्स एवढा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मी तैनात केलेला आहे. आणि या ठिकाणी जी पर्याप्त व्यवस्था देखील आम्ही बंदोबस्ताच्या दृष्टीने सर्व केली आहे. त्यामुळे लोकांचं चेकिंग लोकांना आत सोडताना घ्यायची प्रिकॉशन काळजी स्टॉपिंग पॉईंट वाहनं वळवणे वाहन डायव्हर्जन या सर्व प्रकारची तयारी आणि लोकांना थांबण्यासाठी ठिकाणं या प्रकारची सर्व तयारी मी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि निश्चितच शांततापूर्ण वातावरणामध्ये उद्याच मतमोजणी पार पडेल असा विश्वास आहे. यामध्ये जे हुल्लडबाज आहेत वगैरे यांच्यावर तर आम्ही कारवाई करूच परंतु त्या परिसरामध्ये जिथे स्टॉपिंग पॉईंट पासून कुणालाही आम्ही तिथे एंट्री देणार नाहीये. तिथे केवळ फक्त जे पास धारक आहेत किंवा ज्यांना अधिकृत ठरवले त्यांनाच फक्त एंट्री देण्यात येईल. त्यामुळे अशा उल्लडबाजांच्यावर चोख कारवाई केली जाईल परंतु त्यानंतर पेट्रोलिंग किंवा आमचे शहरभर आमचे पोलीस तैनात राहणार आहेत की ज्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही.